तू कुठले व्हिडिओ काढलीस? काय अश्लील व्हिडिओ काढलीस असं म्हणलं तू? असं म्हणलास चुकून गळ्यातून निघला असं? चुकून निघलं ना तो शब्द. इथं जरी आला ना तर इथं ओठावर येऊ द्यायचा नाही, कळलं का? जरा काय कड मी कसं करायचंय, काय करायचंय, कुठं करायचंय, कुणासोबत करायचंय, हा माझा अधिकार आहे बाबू. अरे खरंच, आणि हा जसा माझा आहे तसा तू तुझा पण आहे. काय पाडीन आता एक मिनिट. तुम्ही जेलमध्ये जात असतात? अरे हा चले चले. हो मग लेकर बाळ परगंती लागत असते, मग आजन्म कारावास होत असतो. लय पुढचं नको बोलो. कवा कवा प्रियकराकडूनच खून होत असतो. काय परवडत नवऱ्याव घालायचं? नवरा त्रास देतो म्हणून आत्महत्या केली. बाई आत्महत्या केली कारण पटतच नाही त्याचं. कोणाचं? नवऱ्या. कसं पटण आणि कशामुळं पटण, कशामुळं पटण? 18-20 वर्षापासून मी जाते नवरा सुधरतच नसन तर कशाला नांदावं त्या पायानं? काय पडे तर दुनिया काय कुरडी होईल बघ. अरे ऐक ना खरं, ह्याच्यावर मला आठवण येत आलं. ऐक ना धर, तुला वजत व्हायला लागले. आता आता कसं वजा व्हायला राहणार आहे तुला? पण अगं खाली पाय मुडपायट. हा मान्य ठेकर नीट मांडी तुला पहिले वजवत नव्हतं नारायण माझं. अरे आल्यावडी पोचलीस ना नुसती खाव खाऊ होत काय लाज झाले का तुझं? नाही पण पहिलं माझं वजवत नव्हतं तुला. माझं वजव उचलणार नवरा पाहिजे होता. काय तू बुरकुंडावर नवरा म्हणल्यावर कसं व्हायचं? साडेसातीवर तुला माझं जर वजन उचलत नसेल 18 वर्षापूर्वी कसं उचलायचं वजन? बघ ना त्या फोटोत किती वाढली होतीस. नुसती असं वाटतं मी उगच केलंय लग्न. छोटे तू बोल जाऊ नको. तुला समकणार ना आता लेकर बाळ झालेत म्हणून राहायचंय. चल राह तिकडे जाय. काय पडे राहण्यात संग मग आला. अरे खरं मला आठवणीत आलं, एक जण काय म्हणते मला फेसबुकला, तू त्याची पोस्ट बघितली का? फिमेल कॉन्डमच्या संदर्भात टाकली होती ना मी चॉकलेट फ्लेवरच्या ह्याच्यामध्ये. लय जण म्हणू लागले चॉकलेट डे होता ना तर लय जणांनी पोस्ट काय केलं माहितीये का? तिनं चॉकलेट फ्लेवर चॉकलेट मागितले तरी तुम्ही का चॉकलेट फ्लेवरवर अडून राहा. बरं का? म्हणून मी म्हणलं सगळ्या भारगड्यावर कशाला पाहिजे? बायांचे सुद्धा स्त्रियांचे मुलींचे फिमेल कॉन्डम आहेत ते मिळत असतील का? मी असा प्रश्न सहज टाकला. बरं का? म्हणजे सहज म्हणल्यापेक्षा तो टाकला. लय जणाला ते पटलं नाही ना, लय जणाला आवडलं. पण कसं की बाबा हे वास्तव आहे, ही गरज आहे आणि समानतेच्या गोष्टीत ते पाहिजे. एक जण कुठला तरी परभणीचा कार्यकर्ता ते नेहमीच येते बरं का पोस्टवर, आणि जिल्हाध्यक्ष कुठल्या तरी पक्षाचा. तुम्ही समाजाची बाई आहेत म्हणून मला काळजी. बरं म्हणलं. पुन्हा म्हणतोय हो फोन करून मला. बरं म्हणलं. पुन्हा म्हणतोय तुम्ही माझ्या आईच्या आईसारख्यात. बरं म्हणलं. पुन्हा म्हणतोय मी ओनली 31 वर्षाचा. बरं का ते वाक्य कसे बोलतो बरं का? 31 वर्षाचा. बरं म्हणलं. आणि म्हणलं मी 38 वर्षाची. म्हणजे म्हणलं 7 वर्षालाच बायाला लेकरू व्हायलंय वय म्हणलं. म्हणजे वयाच्या 7व्या वर्षीत पुरीला लग्न लेकरं व्हायलेत वय म्हणलं. आणि नाही तुम्ही अशा पोस्ट टाकून तुम्हाला एवढं ट्रोलिंग केलं जात आहे, म्हणतेस आम्हाला आवडत नाही, आम्हाला खपत नाही, हे नाही होत, तुम्ही असं टाकू नका, तुम्ही माझ्या आईच्या वयाच्या थेबक बाबा म्हणलं. एक तर मी तुझ्या काय तू आई नाही म्हणावा म्हणजे काय तू काय मी आता काय तुला जन्म द्यालेला नाही. हां बरोबर का? आणि अशा माझ्या वयाच्या बाया असले काय सगळ्याला तू माय म्हणतो का? कुणी सांगितलं जबरदस्तीचे नातेलं लावायला? म्हणलं मी काय करायचं आहे, काय नाही करायचं, कुठं लिहायचं आहे, काय लिहायचं आहे, काय नाही लिहायचं, हे म्हणलं. एक तर मी माझा अधिकार आहे
आणि माझ्या बाबतीत जर काही चुकीचं होत असेल, काही गुन्हा घडत असेल तर ते प्रशासन बघून घेईल म्हणलं. पोलीस डिपार्टमेंट आहे, सरकार आहे म्हणलं, त्याच्यासाठी तुम्ही काय सांगायची गरज नाही म्हणलं. अगोदर तू सुधर बाबा म्हणलं, तू सुधर म्हणलं, अगोदर तुला लय अभ्यासाची गरज आहे म्हणलं. पुन्हा म्हणतो तुम्ही अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा गैरफायदा घ्यायला. आणि म्हणलं तू सांग ना समजून मला अभिव्यक्ती स्वातंत्र्य काय, तुझं काय माझं काय, जे तुला असेल ते मला असेल ना. तुला लिहायचा मांडायचा अधिकार असेल ना, आम्हाला नाही होय. अरे पण तुला कोणी सांगितलं म्हणलं यायचं म्हणलं, कारण त्यानं पाठीमागे एक कमेंट टाकली होती ना, बाई तुमचं हल्ली लय अवघड होऊन चाललंय म्हणलं. तुलाच अगोदर अभ्यासाची गरज आहे म्हणलं, बायाच्या बाबतीत कसं बोलत असतं म्हणलं, अभ्यास कर म्हणलं. आणि जरी कमेंटवर केलं म्हणलं, मी ब्लॉक ह्यासाठीच करीत नाही म्हणलं, काही तुम्ही आमच्या समाजात म्हणलं, आपल्या समाजातल्या लोकांनी कोणत्या लोक मला साधत ते मला चांगलं माहिती आहे म्हणलं. मी कुणाचं ऐकायचं हे बी मला ठाऊक आहे. हो ते पाठवू नका का म्हणलं, तुम्ही ज्या जिल्ह्याचं जिल्हा अध्यक्ष पद मागता ते देतो. आणि म्हणलं तुलाच आहे का म्हणा. हो त्याला म्हणलं, अरे तुझ्यासारखे छप्पन तुझ्यासारखे नगच आहे बाबा म्हणलं, पण मी लय उभे करीन म्हणलं जिल्हा अध्यक्ष म्हणलं. आणि तू सांगायला का म्हणलं, तू अगोदर सुधर की म्हणलं, बया बाबतीत असं काही बोलतोस भाड्या म्हणलं, कशाला र बोलतोस तू असं म्हणलं. नाही नाही तुम्ही समाजाची, अरे समाजाची नाही म्हणलं, मी देशातली बाई आहे म्हणलं, नागरिक आहे म्हणलं, भारतातली म्हणलं. मला ज्या त्या वेळेला ज्या त्या गोष्टी मला माहिती आहेत ना म्हणलं, काय करतात कोणतं कायदेशीर आहे कोणतं बेकायदेशीर आहे मला एका मला कळत नाही काय म्हणलं. तुम्ही सांगायची गरज आहे काय म्हणलं. म्हणलं हे बोलले मी त्याला. पुन्हा म्हणलं हानबिगर म्हणलं, माझ्याकडे कुणी यायचं नाही म्हणलं. काय गं